पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली. मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये शेतकरी चिंतेत आहेत. 9 ऑगस्ट पर्यंत आठवड्यात 20 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे 20 पैकी 9 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. गेल्या 7 दिवसात राज्यातील बहुतांश जिल्हे कोरडे आहेत. जालना जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. जालन्यात सरासरीपेक्षा 48% कमी पाऊस पडला आहे. तर संभाजीनगर जिल्ह्यातही सरासरी 25% कमी पावसाची नोंद झाली आहे. कमी पाऊस हा शेतीसाठी चिंतेचा मुद्दा आहे, कारण परिस्थिती आणखी काही दिवस अशीच राहण्याची शक्यता आहे. पावसासंदर्भातली राज्यातली ही परिस्थिती, काही भागात चिंताजनक परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे बळीराजासुद्धा सध्या विवंचनेत आहे. मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये शेतकरी चिंतेत आहेत. राज्यात 20 जिल्ह्यात सरासरी हाताला मुंग्या येत होत्या. गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस पेक्षा कमी पावसाची नोंद झाली. 20 पैकी 9 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. गेल्या 7 दिवसात राज्यातील बहुतांश जिल्हे कोरडेच आहेत. जालना जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. बीड, हिंगोली, अहमदनगरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे